बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यातच इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. तेथे युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे, तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, याची थेट झळ भारतालाही बसत आहे. भारतातही इंधन आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे शेअर बाजारातही याचा परिणाम दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $3 वाढ झाली आहे. शुक्रवारी हा दर $70 प्रति बॅरल पर्यंत गेला आहे. इराण आणि अमेरिकेच्या या संघर्षानंतर भारतात सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी मोठी घट पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 165 अंकांनी आणि निफ्टी 55 अंकांनी खाली आला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील पैसा काढून सोन्यात गुंतवला, त्यामुळे सोन्याच्या किमतीत 752 रुपये प्रति तोळा इतकी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये 10 ग्रॅमसाठी 41,000 वर भाव गेलेला दिसून येत आहे. या घटनाक्रमाचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झालाय. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी 44 पैशांनी घसरला. रुपयाचं मूल्य 71.81 प्रति डॉलर इतकं झालंय. आधीपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अडचणी यामुळे वाढणार आहेत. मध्यपूर्व आखाती देशांमधील तणाव वाढल्याने त्यांचा इंधन पुरवठ्यावर थेट परिणाम झालाय. कच्च्या तेलाचा पुरवठा घटल्याने भारतातील इंधनाचे दरही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. बाजारापासून सरकारी योजनांपर्यंत सर्व ठिकाणी युद्धाचा परिणाम, इंधन दरवाढीचा परिणाम मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांवर अधिक होणार आहे. यामुळे कंपनी आणि उद्योगांमध्ये नोकरी व कपातीचं संकटही वाढू शकतं. टेक वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतही अडथळे येऊ शकतात असा अंदाज साधारण या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवला आहे. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.